नमस्ते शेतकरी मित्रांनो, हॅशटॅग इंडियन फार्मर या फार्मर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या शेतीविषयक भागात आज आपण पाहणार आहोत नेटिव्ह या बुरशीनाशकाविषयी माहिती. तर व्हिडिओमध्ये आगे पुढे जाण्याआधी आपण सर्वांना विनंती आहे की आपण आपलं जे हॅशटॅग इंडियन फार्मर्स हे यूट्यूब चॅनल आहे हे सबस्क्राईब करा आणि त्यातील जे व्हिडिओ आहे ते इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांना नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक पाहायला मिळतील आणि आपल्या ज्ञानात भर पडेल. तर चला तर पुढं जाऊया. तर आजच्या भागात आपलं जे टॉपिक आहे ते आहे नेटिओ बुरशीनाशक. तर नेटिओ बुरशीनाशक जे आहे ते बायर कंपनीचे ते आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. तर त्या नेटिओ बुरशीनाशकाचं कार्य काय आहे, त्याचा जो ग्रुप आहे तो कोणता आहे आणि ते कोणत्या पिकांवर वापरण्यात चालतं आणि त्याचं जे प्रमाण आहे पिकावर वापरण्याचं ते किती आहे, त्याची मार्केटमध्ये साधारणतः किंमत किती आहे त्या नेटिओची आणि हे जे नेटिओ आहे ते कोणत्या बुरशीला प्रभावी आहे, कोणत्या बुरशीला कंट्रोल करतं आणि त्या हे जे बुरशीनाशक आहे ते मारल्यानंतर त्याचा प्रभाव किती दिवस पिकांवर राहतो, प्लस कोणकोणत्या कीटकनाशकांसोबत त्याचा वापर करण्यास चालतो आणि त्याची पॅकिंग किती साईजमध्ये येते आणि ते आधी प्रिव्हेंट रोगाच्या आधी मारलं पाहिजे की नंतर मारलं पाहिजे या सगळ्यांची माहिती आपण आज या व्हिडिओत घेणार आहोत. तर चला तर सुरू करूया बायर कंपनीचे नेटिव. तर बायर कंपनीचे नेटिव बुरशीनाशकात आहे जो घटक आहे टेबिकॉनॉलाझोल 50% आणि ट्रायसायक्लोस्ट्रोबिन 25% WG फॉर्म्युलेशन म्हणजे वेटेबल ग्रॅन्युलर फॉर्म्युलेशन येतं. हे म्हणजे काय, हे जर पाण्यात टाकलं तुम्ही तर ते लगेच विरघळतं, यालाच म्हणतात वेटेबल ग्रॅन्युलर फॉर्म. आणि जे आपलं जे नेटिव आहे हे आहे सिस्टमॅटिक फंगिसाईड म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि सिस्टमॅटिक म्हणजे हे काय जी याची जी सिस्टीम आहे बुरशींची तिच्या पूर्णपणे मध्ये जाऊन बुरशीला मारतं. तर टेबिकॉनॉलाझोल हा 50% हा जो घटक आहे हा ट्रायझोल ग्रुपचा घटक आहे. ग्रुप 3 स्टेज आहे ती ग्रुप 3 आहे. तर हे काय करतं, बुरशीच्या ज्या पेशी भित्तिकेची जी साखळी असते पेशीच्या भित्तींची तिला डॅमेज करतं आणि जेणेकरून त्या ती बुरशी मरते. आणि जो दुसरा जो घटक आहे ट्रायसायक्लोस्ट्रोबिन 25% हा ग्रुप 11 बुरशीनाशक आहे आणि हे जरा वेगळ्या पद्धतीने काम करतं. हे एक अँटीबायोटिक बॅक्टेरियल बुरशीनाशक आहे. हे काय करतं, जी बुरशी आपली त्याच्या श्वसन संस्थेत जाऊन त्या बुरशीला मारते. आणि म्हणजे काय, टेबिकॉनॉलाझोल केमिकल बुरशी आणि ट्रायसायक्लोस्ट्रोबिन ही अँटीबायोटिक बुरशी आहे. आणि यांनी कोणती कोणत्या बुरशीवर प्रभाव होतो, कोणकोणत्या बुरशीचं कंट्रोल होतं नेटिओनी, तर सगळ्यात डाऊन्यू मिल्ड्यू मर रोग परत जे आपल्या पिकांमध्ये येणारे आर्ली ब्लाइंड आहे कर्प आहे ते सगळं यांनी मरतं. आणि यात जे पिकं येतात कोणकोणत्या पिकांना वापरलं पाहिजे, धान्यावर चालतं टमाटे तसेच बटाटे आहे, आपले द्राक्ष आहे, कांदे आहे, मिरची आहे, वांगे शिमला मिरची या सगळ्यांवर हे नेटिव हे बुरशीनाशक चालतं. आणि याचं जे प्रमाण आहे ते कसं आहे, कंपनी सांगते 100% ज्यावेळेस बुरशीचं प्रमाण अत्यंत वाढतं किंवा आपले जे कांद्याचं रोप आहे ज्यावेळेस जास्त बसायला लागतं त्यावेळेस आपण एकरीचं जे प्रमाण आहे ते 15 ग्रॅम म्हणजे एकरी 150 ग्रॅमपर्यंत पण घेऊ शकतो. म्हणजे साधारणतः 150 लिटर पाण्याला 150 ग्रॅम हे आपल्याला
प्राइस आहे आणि याची जी काय किंमत आहे मार्केटमध्ये साधारणतः ती आहे 750 ते 800 रुपये पर्यंत. आणि याचं जे आपण फवारल्यानंतर किती दिवस याचा प्रभाव पिकांवर राहतो, किती दिवस बुरशी लागत नाही, तर ती आहे साधारणतः 15 ते 20 दिवसापर्यंत बुरशीचा कोणताही प्रादुर्भाव हे फवारल्यानंतर पिकांवर होत नाही. आणि हे फवारणी करताना एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की फवारणीच्या नंतर 1.5 तास पाऊस झाला नाही पाहिजे. तर 1.5 तास पाऊस झाला फवारणीनंतर लगेच, तर हे आपलं जे बुरशीनाशक आहे पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हवामानाचा व्यवस्थित अंदाज घेऊनच फवारणी करावी. आणि हे जे फवारणी करताना या शक्यतो सिलिकॉन बेस जे स्टिकर आहे ते पण मिसळल्यास काही अडचण नसते. आणि आता कसं आहे की हे जे काम करतं आहे कसं केमिकल रूपाने आणि बायो फंगिसाइड या रूपाने, त्यामुळे हे एकदम आत्तापर्यंतचे बेस्ट बुरशीनाशक आहे. आणि याची जी पॅकिंग आहे ते साधारणतः ते 10 ग्रॅम 50 ग्रॅम 100 ग्रॅम 250 ग्रॅम 500 ग्रॅम आणि 1 किलो पर्यंत. तर हे नेटिव्ह बुरशीनाशक आपण आपल्या शेतात अवश्य वापरून बघा आणि आपल्याला रिझल्ट कसे वाटतात ते पण कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि व्हिडिओ कशी वाटली हे पण आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओज लाईक करा, आवडल्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.